आता आपण इतर गणित पाहूया. 7, 3 आणि 4 या अंकावर आधारित. हे आता तुम्ही पटपट करायचे. 3 अधिक रिकामी चौकट, आपणास ह्या रिकाम्या चौकटीची किंमत काढायची. 3 अधिक रिकामी चौकट बरोबर 7, म्हणजे 3 मध्ये किती मिळवल्यावर 7 येतील. तुम्ही सांगायचंय, तुम्ही करायचंय. आता मी तुम्हाला उत्तर सांगतो. आता 3 मध्ये तुम्ही बघा तुमच्या वहीत बरोबर केलं का. 3 मध्ये 4 मिळवल्यावर आपणास 7 मिळतील. तीन अधिक चार बरोबर 7. आता दुसरं गणित पाहूया याच संख्यावर आधारित. 7, 3 आणि 4 या संख्यावर आधारित. 4 अधिक रिकामी चौकट, आपल्याला रिकाम्या चौकटीची किंमत काढायची. 4 मध्ये किती मिळवल्यावर आपणास 7 मिळतील. इथं आपल्याला कशी किंमत काढायची, या रिकाम्या चौकटीची. बघा, विचार करा, मी तुम्हाला उत्तर सांगतो. आता 4 मध्ये 3 मिळवल्यावर आपणास 7 मिळतील. 4 अधिक 3 बरोबर 7. चला आता आपण पुढचं गणित पाहूया त्याच अंकावर. 4, 3 आणि 7. 7 वजा रिकामी चौकट, आपल्याला या चौकटीची किंमत काढायची आहे. 7 मधून किती गेल्यावर 3 राहतील, म्हणजे 7 मधून किती कमी केल्यावर 3 राहतील. तर 7 मधून 4 कमी केल्यावर 3 राहतील. 7 मधून 4 कमी केले तर 3 राहतील. 7 वजा 4 बरोबर 3, म्हणजे 7 मधून 4 काढल्यावर 3 राहतील. आता पुढचं गणित बघूया याच अंकावर. 7 वजा रिकामी चौकट, आपणास या चौकटीची किंमत काढायची आहे. 7 मधून किती कमी केल्यावर आपणास 4 मिळतील. 7 मधून किती काढल्यावर आपणास 4 मिळतील. तर 7 मधून किती काढले म्हणजे आपणास 4 मिळतील, 3. 7 मधून 3 काढले म्हणजे आपणास 4 मिळतील. 7 मधून 3 हा अंक कमी केला तर आपणास किती मिळतील, 4. तुम्ही एक करून बघायचं. आता विद्यार्थ्यांना 3 संख्या विचारणे. विद्यार्थ्याच्या जागी इथं मीच सांगतो आणि मीच तुम्हाला काही गणित करून दाखवतो. 9, 5 आणि 4 या 3 संख्या आपण घेतलेल्या आहेत आणि यावर आधारित आपणास गणित करायची आहेत. 9 आणि 5 व 4 या 3 संख्यावर आधारित. 5 अधिक 4, 5 मध्ये 4 मिळवल्यावर आपणास किती मिळतील. तर 5 मध्ये 4 आपण जर मिळवले तर आपणास 9 मिळतील. 5 मध्ये 4 मिळवले तर 9 मिळतील. हे तुम्ही करून बघायचंय स्वतः. पुढचं गणित आता आपण पाहूया 9, 5 व 4 या अंकावर आधारित. तर या प्रकारचे गणित सोडवताना तुम्ही वहीत अंक घ्यायचे. 9 मधून किती कमी केले, 5 कमी केले. 9 वजा 5, 9 मधून 5 कमी केल्यावर आपणास किती मिळतील. तर 9 मधून 5 कमी केल्यास आपणास 4 मिळतील. किती मिळतील, 4. 9 वजा 5 बरोबर 4, 9 मधून 5 कमी केले तर आपणास 4 मिळतील. पुढचं गणित बघूया 9, 5 आणि 4 या अंकावर आधारित. 4 अधिक 5,
चार मध्ये पाच मिळवल्यावर आपणास किती मिळतील? चार अधिक पाच म्हणजे चार मध्ये पाच मिळवले तर आपणास नऊ मिळतील. किती मिळतील? नऊ. चार अधिक पाच बरोबर नऊ. हे गणित तुम्ही स्वतः करून बघायची आहेत. तर पुढचं गणित बघूया, नऊ पाच आणि चार या अंकावर आधारित. नऊ वजा नऊ मधून कमी केलेत, किती कमी केलेत? तर नऊ मधून चार कमी केलेत. नऊ वजा चार बरोबर किती? नऊ मधून चार जर आपण कमी केले तर आपणास किती मिळतील? पाच. नऊ वजा चार बरोबर पाच. नऊ मधून चार कमी केल्यानंतर आपणास किती मिळाले? पाच.